सांगलीतील वडाच्या झाडा शेजारील चिकन दुकानाच्या गेल्या 8 दिवसांपासून सुरसणाऱ्या वादावर अखेर पडदा पडला आहे. सदर चिकन दुकान हे संबंधित दुकान चालक, महापालिका उपायुक्त वैभव साबळे आणि आंदोलक स्वाती शिंदे यांच्या समन्वयाने बाजूला करण्यात आले. आता या ठिकाणी उद्या वडाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. सांगलीतील स्टेशन रोडवरील SFC मॉलसमोर जुने वडाचे झाड होते. या झाडा बाजूलाच दुकान सुरू होते. सदर दुकानामुळे वडाच्या झाडाचे पवित्र धोक्यात आल्याची तक्रार केली होती. यामुळे सदर वडाच्या झाडाशेजारील चिकन 65 चे दुकान तातडीनं काढावे अशा मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे आणि भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे यांनी आंदोलन केले होते. सांगली शहरातील SFC मॉलच्या शेजारी हे वडाचं झाड होतं. उद्या वटपौर्णिमा आहे आणि हिंदू भगिनी महिलांना, महिला भगिनींना हे एक श्रद्धेचं स्थान आहे आणि आपण या झाडाला शंकराचं रूप मानतो, तर त्याचं शंकराचं अस्तित्व त्याच्या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं. तर या वडाच्या झाडाखाली मॉडर्न चिकन 65 हे सेंटर या ठिकाणी होतं, खोकोय होतं. त्यामुळं आपल्या हिंदू भगिनींनी आमच्या या सांगली म्हणजे प्रभागातील खणभाग असू देत, नळभाग असू देत, इथल्या महिलांनी आणि इथल्या हिंदू नागरिकांनी आम्हाला मागणी केली होती की हे झाड या अतिक्रमापासून मुक्त व्हावं आणि यासाठी हिंदू एकता आंदोलन माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लोकांनी आंदोलन केलं होतं. याचा दुसरा भाग म्हणून कालच महिलांना घेऊन मी आयुक्त साहेबांना भेटले होते आणि आयुक्त साहेबांना सगळी परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती आणि त्यानंतर उद्या आम्ही सर्व महिला या ठिकाणी येणार होतो. 21 तारखेचा अल्टिमेटम आम्ही दिला होता की या झाडाभोवतीचं असणारं अतिक्रमण मुक्त व्हावं आणि या ठिकाणी ज्यांचं दुकान आहे त्यांनी देखील सहकार्य केलेलं आहे आणि या झाडाच्या शेजारील असलेलं मॉडर्न चिकन 65 सेंटर हे यातून काढून टाकलेलं आहे आणि उद्या या झाडाची आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे विधीपूर्वक पूजा करून या ठिकाणी पूजा करण्यात येणार आहे. महिला येऊन इथं वडाची पूजा करतील आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं पूजा करतील आणि या ठिकाणी प्रशासनाने सुद्धा आम्हाला चांगली मदत केलेली आहे. आमचे आयुक्त शुभम गुप्ता साहेब किंवा वैभव साबळे साहेब आणि अतिक्रमण विभाग, पोलीस या सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. इथं कोणताही धार्मिक रंग नाही आहे किंवा वाद नाही आहे, तर इथं आमचं जे श्रद्धेचं स्थान आहे तेच स्थान आम्हाला मोकळं पाहिजे होतं आणि ह्या वडाच्या झाडाला एक मोकळा श्वास द्यायचा होता. आपण वैज्ञानिकदृष्ट्या जरी बघितलं तर 24 तास ऑक्सिजन देणारं झाड म्हणजे वडाचं झाड आहे आणि याबरोबरच आमचं आध्यात्मिकसुद्धा त्याच्याबद्दलचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळं उद्या 11 वाजता सर्व भगिनी या ठिकाणी येऊन पूजा करतील. या प्रशासनाचं देखील मी सर्वांचं मनापासून त्यांचं आभार मानते आणि हिंदू एकता संघटनेचं अभिनंदन करते की तुमच्या कामाला यश आलेलं आहे आणि यापुढे देखील आम्ही तुमच्याबरोबर राहून तुमच्या कामामध्ये सक्रियपणे पाठीशी राहू असं यांना देखील मी ग्वाही देते.